कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर मालेगाव संदर्भात अपडेट समोर येत आहेत। आत्ताच आलेल्या अहवालामध्ये काही रिपोर्ट पॉझिटिव्ह असल्याची माहिती मिळत आहे। या संदर्भात अधिक माहितीसाठी आमचे मालेगाव विभागीय संपादक हरीश जी मारू कॉल लाइन वरून जोडले जात आहेत। बोला हरीश जी, काही रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती मिळते, काय सांगू शकता याबाबत? हा नमस्कार, आज मालेगावच्या प्रायव्हेट लॅबचे 27 अहवाल हाती आलेले असून त्यापैकी 14 पॉझिटिव्ह आहे आणि त्याचप्रमाणे मालेगावच्या अँटीजेन टेस्टचे 14 अहवाल आहे। पण समाधानाची गोष्ट आहे की मालेगाव अँटीजेन टेस्टमध्ये 14 अहवाल निगेटिव्ह आहे। पण त्याचबरोबर थोडीशी एक चिंताजनक बाब आहे, दाभाडीच्या 95 अँटीजेन टेस्ट अहवाल आलेले आहेत पण 95 13 पॉझिटिव्ह आहेत। आता आपण बघूया 27 अहवाल मध्ये 14 पॉझिटिव्ह कोण, त्यानंतर आपण बघू दाभाडीच्या अँटीजेनचे 13 पॉझिटिव्ह कोण। तर 27 पॉझिटिव्ह मध्ये 69 वर्षाचा किसान आहे स्टेट बँकेजवळ मालेगाव, 40 वर्षाची महिला आहे स्टेट बँक जवळ मालेगाव, 77 वर्षाचा किसान आनंद चौक नामपूर, 70 वर्षाची महिला आनंद चौक नामपूर, 14 वर्षाचा तरुण आनंद चौक नामपूर, 37 वर्षाची महिला आनंद चौक नामपूर, 46 वर्षाचा किसान शिवाजी चौक नामपूर, 35 वर्षाची महिला नामपूर तालुका सटाणा, 15 वर्षाचा तरुण नामपूर तालुका सटाणा, 43 वर्षाचा इसम नामपूर साक्री रोड नामपूर, 40 वर्षाचा इसम शिवाजी नगर मालेगाव कॅम्प, 30 वर्षाचा इसम मेन रोड मालेगाव, 30 एक याचं वय दिलेलं नाहीये पण सेंट अॅनी चर्च जवळ जेल रोड नाशिक रोडचा आहे व्यक्ती आहे आणि एक 18 वर्षाची पुन्हा एकदा महिला आहे तरुणी आहे नामपूर येथील। आता मालेगावच्या 14 अहवाल पूर्ण अँटीजेनचे जे आहेत ते पूर्ण निगेटिव्ह आहे। दाभाडीचे 95 अहवालापैकी अँटीजेन टेस्ट पैकी 13 कोण पॉझिटिव्ह ते आपण बघू। एक 16 वर्षाचा तरुण आहे दाभाडी, 2 वर्षाची बालिका आहे दाभाडी, 39 वर्षाचा इसम आहे दाभाडी, 47 वर्षाचा इसम आहे वडेल, 40 वर्षाचा इसम आहे डोंगराळे, 52 वर्षाचा इसम आहे दाभाडी, 55 वर्षाचा इसम आहे कळवाडी, 32 वर्षाचा इसम आहे कळवाडी, 20 वर्षाची तरुणी आहे दाभाडी, 53 वर्षाची महिला आहे अस्ताने, 22 वर्षाचा तरुण आहे दाभाडी, 11 वर्षाचा बालक आहे लखाणे, 29 वर्षाची तरुणी आहे दाभाडी। या पद्धतीने हे 14 आणि 13 म्हणजे 27 अहवाल पॉझिटिव्ह आपल्याकडे जे आले प्रायव्हेट लॅब आणि अँटीजेनद्वारे ते मी आपल्याला सांगितले। त्याचबरोबर आपण आज आपण पूर्ण नाशिक जिल्ह्याची माहिती घेऊ संध्याकाळी 7 वाजेपर्यंतची। आज रोजी एकूण पॉझिटिव्ह नाशिक जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा 503 पॉझिटिव्ह आलेले आहेत आणि बरे झालेले मात्र आज 681 आहे आणि मयतांची संख्या नाशिक जिल्ह्यामध्ये आज 7 आहे, त्यापैकी नाशिक शहरचे 2 आहे, मालेगावचे 3 आहे आणि ग्रामीणचे 2 आहे। आता आपण पूर्ण नाशिकची माहिती घेऊया। नाशिक जिल्ह्यातली नाशिक ग्रामीण मध्ये एकूण पॉझिटिव्ह 4413, पूर्णपणे बरे झालेले 3279, मयत 141, उपचार घेत असलेले 993, एकूण निगेटिव्ह 11975, प्रगतीपथ अहवाल 679। त्यानंतर नाशिक महानगरपालिका एकूण पॉझिटिव्ह 12869, पूर्णपणे बरे झालेले 9419, मयत 335, एकूण उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह 3115, एकूण निगेटिव्ह 33815, प्रगतीपथ अहवाल 305। मालेगाव महानगरपालिका आतापर्यंत एकूण पॉझिटिव्ह 1489, पूर्णपणे बरे झालेले 1174, मयत 89, उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह 226, एकूण निगेटिव्ह 10633, प्रगतीपथ अहवाल 314। जिल्हा बाह्य एकूण पॉझिटिव्ह 176, बरे झालेले 144, मयत 20, उपचार घेत असलेले 12, एकूण निगेटिव्ह 261, प्रगतीपथ अहवाल 0। आता नाशिक जिल्ह्याची एकूण रुग्णांची संख्या आपण बघू। आतापर्यंत नाशिक जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या एकूण संख्या आतापर्यंत 18947 वर जाऊन पोहोचलेली आहे आणि बरे झालेले 14016 आहे। मयतांची संख्या देखील 585 वर जाऊन पोहोचलेली आहे। उपचार घेत असलेले 4346 आहे। एकूण निगेटिव्ह 56684 आहे आणि प्रगतीपथ अहवाल 1298 आहे। पुन्हा एकदा सांगतो, आज रोजी एकूण पॉझिटिव्ह 503, आज रोजी बरे झालेले 781, आज रोजी एकूण मयतांची संख्या 7, त्यात नाशिक शहर 2, मालेगाव 3, ग्रामीण 2। आतापर्यंत एकूण शाप जे दिलेले आहेत त्यांची संख्या आहे 76929, त्यापैकी पॉझिटिव्ह 18947 आलेले आहेत, निगेटिव्ह 56684 आहेत
आणि प्रगतीपथ अहवाल जे आहेत ते 1298 अशा पद्धतीने ही माहिती मी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलेलं आहे. मी हरीश मारू, प्रबंध भूमी, महाराष्ट्र न्यूज. धन्यवाद. धन्यवाद सर माहिती दिल्याबद्दल. रुग्णांची संख्या वाढतच चालल्यामुळे आम्ही समस्त मालेगावकरांना विनंती करतो, नियम पाळा, कोरोना टाळा, हीच कळकळीची विनंती प्रबंध भूमी नाशिक न्यूजच्या वतीने आम्ही करीत आहोत. याच प्रकारच्या बातम्या पुढेही आपल्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा प्रबंध भूमी चॅनल सबस्क्राईब करा आणि या बातमीला जास्तीत जास्त शेअर करा.